लोकसंख्येची काही महत्वाची वैशिष्ट्ये पाहूया. एक, लोकसंख्येची घनता. दर चौरस किलोमीटरला असणाऱ्या लोकांच्या प्रमाणास लोकसंख्येची घनता असे म्हणतात. दर 4 किमीमध्ये अ या चित्रात लोकसंख्येची घनता कमी पाहायला मिळते. तेवढ्याच आकारमानामध्ये आपल्याला आ या चित्रामध्ये लोकसंख्येची घनता अधिक असल्याने जाणवते. 2, लिंग गुणोत्तर. लिंग गुणोत्तर म्हणजे काय? दर 1,000 पुरुषामागे असणारी स्त्रियांची संख्या म्हणजे लिंग गुणोत्तर होय. भारत व ब्राझील यांचा लिंग गुणोत्तराचा अभ्यास करताना ब्राझील मधील लिंग गुणोत्तराचा आपण विचार करूया. या आलेखावरून ब्राझीलचे लिंग गुणोत्तर सांगता येईल. विद्यार्थी मित्रांनो, 1961 ते 2011 पर्यंत ब्राझीलच्या लिंग गुणोत्तराचा अभ्यास करताना 2001 नंतर ब्राझीलच्या लिंग गुणोत्तरात वाढ झाली आहे. याचा अर्थ 1,000 पुरुषांच्या मागे स्त्रियांची असणारी संख्या वाढलेली आहे. ब्राझील मधील लिंग गुणोत्तर गेल्या अनेक दशकात लिंग गुणोत्तर 1,000 पेक्षा जास्त आहे. 2001 पासून स्त्रियांची संख्या वाढलेली दिसते. या तुलनेत आता भारत लिंग गुणोत्तर याचा अभ्यास करूया. आपल्या लक्षात येईल की भारताचा आलेख पाहता 1961 पासून 2011 पर्यंत कमी अधिक प्रमाणात चढ उतार झालेला आहे. आलेखाचा एकूण निष्कर्ष काढता येईल की भारतात पुरुषांची संख्या ही स्त्रियांच्या संख्येपेक्षा जास्त आहे. 1991 पासून लिंग गुणोत्तरात थोडी वाढ झाली आहे. भारतात लिंग गुणोत्तर कमी असल्यामागे अनेक सामाजिक कारणे पाहायला मिळतात.